भारताबद्दल काय शब्द वापरायचे, सगळ्या मर्यादा सोडून या राज्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालेलं आहे. आम्ही विकासाचं राजकारण करतो, परंतु जे खालच्या पातळीवरचं आरोपाचं राजकारण चाललंय हे लोकांना आवडत नाही. लोकांना विकास पाहिजे, परंतु दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे शब्द वापरण्यात आले ते अतिशय दुर्दैवी आहे. खरं म्हणजे जे दुर्भाग्यपूर्ण आहे याची निंदा करावी तेवढी खुली आहे. कारण 2019 जे बाळासाहेबांची भूमिका, बाळासाहेबांचे विचार याला तिलांजली ज्यांनी दिली आणि बाळासाहेबांच्या नावाला कलंक ज्यांनी लावला, त्या कलंकित लोकांनी देवेंद्रजींसारख्या नेत्यावर कलंकाचा आरोप लावायचा हे हास्यास्पद आहे. आणि याच्यावरून किती राजकारणाची पातळी खाली घसरलेली आहे हे दिसून येत आहे. आम्ही जे विकासाचं काम करतो त्यामुळे ही पोटदुखी खरं म्हणजे सगळ्यांना दिलेली आहे आणि पायाखालचं वाळू सरकलेली आहे. खरं म्हणजे मला आठवत आहे की अनेक अडचणींमधून या देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी अनेक अशा मोठ्या अडचणींमधून ज्यांना साथ दिली, ज्यांना मदत केली, त्यांचा प्रत्येक शब्द जो आहे त्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्री असताना न्याय दिला, काम केलं याची जाणीव तरी ठेवली पाहिजे होती. त्याची जाणीव तरी ठेवली पाहिजे होती. खरं म्हणजे हा कृतज्ञपणा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तरी ठेवली आहे. कारण देवेंद्रजींनी त्यांना आतापर्यंत जी मदत केली ती साऱ्या जनतेला माहीत आहे आणि त्यांना म्हणावं लागलं की माझी मित्र म्हणजे माझी मित्र हे म्हणण्याची त्यांच्यावर वेळ का आली याचा देखील विचार बोलणाऱ्यांनी केला पाहिजे. आणि या राज्यामध्ये या महाराष्ट्राची जनता शून्य आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या उंचीसाठी सगळे विचार, बाळासाहेबांची भूमिका याला सगळी तिलांजली दिली. तेव्हाच काय म्हणजे या राज्यामध्ये कलंक राजकारण झालेलं लोकांनी पाहिले. शासन आपल्या दारी याला उदंड प्रतिसाद मिळतो. हजारो लोक त्याच्यामध्ये येतात एका छताखाली. सरकारच्या योजना, सरकारचे निर्णय, सरकारचे लाभ घेऊन जात आहेत. याच्यामुळे लोकांच्या पोटात लुगायला लागलेलं आहे. खरं म्हणजे त्यांनी उघड्या डोळ्यांनी हवं सत्य काय येते. आणि म्हणून यामध्ये शासन आपल्या दारी जे घरी बसून काम करत आहेत त्यांना शासन आपल्या दारी याचं महत्त्व कळणार नाही. मी एवढंच सांगतो, शासन आपल्या दारीमधून आम्ही मोठ्या प्रमाणावर महिलांना मशीन वाटपाशी, महिलांना सक्षम करण्याचं अनेक जे काही उपक्रम आहेत, महिला बचत गट, शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर, आता मी एवढंच सांगतो की घोटाळ्याचा फॅक्टरपेक्षा आमच्या शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर चांगला आहे. उद्धव ठाकरे असं पण म्हणाले, महिलांना एका काही लोकांना मोठा मदेला मशीन लागते, त्यापेक्षा महिलांना आम्ही शासन आपल्या दारी म्हणून मधून शिलाई मशीन देतो ती केव्हाच चांगली लोकांच्या उपयोगी पडेल. आणि म्हणूनच मी एकच सांगतो, शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यामुळे लोकांच्या पायाखालची वाळू सरकली. असाच हा कार्यक्रम आम्ही एक वर्षामध्ये एवढा लोकप्रिय झालेला आहे, पुढच्या 1.5 वर्षामध्ये आणखी काय होईल याची जास्ती लोकांना झालेली आहे. त्याने खरं म्हणजे ते शासन आपल्या दारीमध्ये काय काय योजना, काय काय लाभ कसे मिळतात पाहावं आपण राज्य देवेंद्रजी के ऊपर आरोप करना ये बहुत ही निंदाजनक है. जिन्होंने ये कलंक शब्द इस्तेमाल किया है 2019 में लोगों के साथ विश्वासघात
बाला साहेब ठाकरे जी की भूमिका, उनके विचार को श्रद्धांजलि देना, उनके विचार को त्याग देना, कुर्सी की लालच में सब कुछ भूल जाना, यही तो कलंक उन्होंने लगाया है। ये राज्य ने, राज्य की जनता ने देखा है, अरे राजकारण पूरा कलंक की से हुआ और उनको क्या अधिकार है। जो देवेंद्र जी ने मुख्यमंत्री के कार्यकाल में जिनको ऐसे मदद की है, उसका थोड़ा तो एहसान जताने की आवश्यकता है। इतने में कहूँगा कि ये आरोप जो है, ये राजनीति की जो एक सीमा होती है, ये सीमा का उल्लंघन है। और महाराष्ट्र की जनता देवेंद्र जी को अच्छी तरह जानती है, उनके काम को जानती है, उन्होंने किए विकास को जानती है, और जो बोल रहे हैं, जो आरोप लगा रहे हैं, उनको भी जानती है। सर उद्धव ठाकरे म्हणाले मी घरात बसलो होतो पण घर फुटली आहे, असं त्यांचा स्वतःचं घर तर सापडलं होतं। सगळेजण भाऊ, सगळे नातेवाई कोण आहे, माझे शिवसैनिक सगळे आज सोबत येत आहे, त्याचं कारण काय? त्याला आत्मपरीक्षण करणार की नाही? आणि त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे हे दररोज नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, शिवसेनेमध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।